भारतीय जनता पार्टी या पक्षाचे उमेदवार आणि अन्य संबंधितांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे अरविंद सोनटक्के, प्रकाश भोसले, विजयकुमार पालवे यांनी केली आहे. शेवगाव पाथर्डी 222 विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज शेवगाव तहसील कार्यालयात जाऊन भरलाय. मात्र निवडणूक आयोगाने नेमून दिलेल्या संख्येप्रमाणे दिलेल्या सूचनेचं पालन न करता अर्ज भरण्याच्या वेळी प्रशासनाला दाद न देता कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय. त्यामुळेच यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी अरविंद सोनटक्के, प्रकाश भोसले यांनी केली आहे. आज 222 पाथर्डी विधानसभेचे, शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे माननीय किसन चव्हाण सर यांचा आम्ही या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी आलो होतो. तो अर्ज दाखल आम्ही केला आणि फॉर्म चुकीची दुरुस्तीसाठी आम्ही थांबलो असताना तेवढ्यात भारतीय जनता पक्षाच्या आमदार आणि होऊ घातलेल्या निवडणुकीच्या उमेदवार माननीय मोनिकाताई राजळे आणि माननीय राधाकृष्ण विखे पाटील, माननीय राम शिंदे साहेब आणि दिलीप गांधी साहेब आणि त्यांच्याबरोबर 150 ते 200 कार्यकर्ते आतमध्ये घुसून त्यांनी आचारसंहिता, आदर्श आचारसंहिताचा भंग केलेला आहे आणि त्याच्यावर प्रशासनाने सुद्धा कुठलीही दखल न घेता प्रशासन त्या ठिकाणी मूक गिळून गप्प बसलेला आहे. प्रथमतः ही गोष्ट चुकीची असून प्रशासनाने असा दुजाभाव करणं योग्य नाही. नियमाप्रमाणे अधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे उमेदवाराबरोबर 5 जी लोक सोडत होती ती 5 लोक सोडून विद्यमान उमेदवार भाजपचे उमेदवार यांच्याबरोबर आले, त्यांनी 5 लोकांची नावे दिली, ते 5 लोक त्या मतदारसंघातले सोडून बाकीच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी आमची सगळ्यांची मागणी आहे.